आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा या आज नारी न्याय आंदोलनाअंतर्गत 7 वाजता महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि प्रतिनिधींसोबत बैठक घेणार आहेत. महिलांना आर्थिक, राजकीय आणि सामाजिक न्याय देण्यासाठी 29 ऑगस्टला सकाळी 11 वाजता नारी न्याय आंदोलन काँग्रेसच्या वतीनं करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या महासंचालकपदी भारतीय पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी श्रीनिवासन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीनिवासन हे 1992 तुकडीतले बिहार कॅडरचे अधिकारी असून सध्या ते राजगीर इथल्या बिहार पोलीस अकादमीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. मंत्रिमंडळ नियुक्ती समितीनं त्यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केलं असून त्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2027 राहील. दिव्यांगांसाठीच्या पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून पॅरिस इथं सुरुवात होत आहे. या स्पर्धा येत्या 8 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. एकूण 22 क्रीडा प्रकारांचा स्पर्धेत समावेश असून त्यातल्या 12 खेळांमध्ये भारताचा 84 जणांचा संघ सहभागी होणार आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा पॅरालिम्पिक संघ असून पॅरा सायकलिंग, पॅरा जुडो, पॅरा रोईंग या प्रकारात प्रथमच भारतीय क्रीडापटू आपलं कौशल्य आजमावणार आहेत. नागपूरच्या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचा पहिला वर्धापन दिन उद्या साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोंडवणा विद्यापीठाचे कुलगुरू आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रशांत बोकारे राहणार आहेत. याप्रसंगी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. उत्कृष्ट चित्रकार, नट, नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, दिग्दर्शक दिवंगत गणेश नायडू आणि त्यांच्या पत्नी उमा नायडू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विदर्भ गौरव प्रतिष्ठान नागपूरच्या वतीनं दिला जाणारा उमा गणेश स्मृती पुरस्कार 2024 यंदा विनोद राऊत यांना येत्या 30 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येणार आहे. मागील 22 वर्षापासून चित्रपट, महानाट्य, दूरदर्शन मालिका, शॉर्ट फिल्म, आकाशवाणी अशा विविध माध्यमातून राऊत यांनी आपली छाप सोडली आहे. उद्या नागपूर, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर इथं पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर गडचिरोली आणि चंद्रपूर इथं परवा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.